जय सद्गुरु मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मैत्रिणींना आज बनवणार आहे मी कारल्याची रेसिपी. तर कारल्याची कुरकुरीत फ्राय, तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे मी कारले घेतलेले आहेत. बघा, हे पहा, छोटे छोटे एकदम फ्रेश कारले. आता ह्या कारल्यांना मी असे कटिंग करून घेणार आहे. आता ह्या कारल्याला अशा गोल आकारात कट करून घेणार आहे मी. आपल्याला सर्व कारले असेच कट करून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व कारले असेच कट करून घेऊया. आता हे पहा, इथं कारले मी असे कट केलेले आहेत. तर सर्व कारले आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, कारले अशा पद्धतीने हे कापून घेतलेले आहेत गोल गोल. आता इथं मी एक वाटी घेतली. वाटीमध्ये हे कारले असे काढून घेऊया. आता ह्या कारल्यांचा बी काढून घेतलंय मी. आता हे पहा, याच्यामध्ये मी असं मीठ घालून घेणार आहे. मीठ घालून आपल्याला असे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 5 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. कारले 5 मिनटं मी ठेवलेली आहेत बाजूला. तोपर्यंत आपण ह्या कारल्यांना काय काय साहित्य लागतं ते पाहून घेऊया. तर इथे मी आता कोथिंबीर घेतलेली आहे, हे पहा, बारीक चिरून. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, चण्याचं पीठ, आणि इथे रवा घेतलेला आहे. आणि आला लसणाची पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे आता मस्त पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता कारल्यांना. आता हे मी असे कारले पिळून काढणार आहे. आता हे असे अलगच हाताने आपल्याला तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि असं अलगच हाताने इथे असं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त पाणी निघते. आणि असं पाणी काढलं का मग आपलं कारलं अजिबात कडू लागत नाही. वाटी घेतले मी, ह्या वाटीमध्ये हे कारले असे टाकून घेते. मस्त सुके झालेत कारले आपले. आता या कारल्यांमध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. हे पहा, आता 2 चमचे इथं 1 मोठा चमचा मी बेसन पीठ आणि 2 चमचे रवा. आता इथे आले लसणाची पेस्ट पण घातले आणि इथे कोथिंबीर. आता इथे मी 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा धना पावडर. आता इथे 1 छोटा चमचा लाल तिखट. आता इथे सर्व टाकून झालेलं आहे. आता चवीनुसार मीठ, मीठ कसं मी पहिले पण टाकलेलं होतं याला लावलं होतं कारल्यांना, म्हणून मी आत्ता थोडंसंच मीठ घातलेलं आहे. आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया. आपल्याला पाणी न घालता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हातानेही मिक्स करू शकता, म्हणजे छानपैकी मिक्स होईल, एकत्रित होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे असे मी हाताने पाणी न घालता असे मिक्स करून घेत आहे. हे पहा, असं सर्वकडे लागेल असं. आता इथं गॅस चालू करून घेतलेला आहे मी. आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. आता हे पहा, इथं आपल्याला थोडासा लिंबू असं पिळून घ्यायचा आहे याच्यावर. आता इथे मी एक पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. पहा, तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, नेमकंच तेल घालायचं आहे. आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता इथे आपण हे कारले असे तेलामध्ये पसरून देऊ. कारले नंतर बरोबर मोकळे होतात. आता इथे एक साईड आपल्याला अशी होऊ द्यायची आहे 1 मिनिट, आणि मगच आपल्याला पलटी करायची आहे. आता ही एक बाजू आपली झालेली आहे मस्त.
आणि गॅस थोडा फुल केलेला आहे, म्हणजे फुल गॅस केला म्हणजे कुरकुरीत होतील आपले। आता आपण असे पलटी मारून घेऊया सर्व कारले। तुम्ही पाहू शकता आता इथे आपली ही बाजू एक चांगली होऊ द्यायची आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला। मस्त कारले आपले असे कुरकुरीत होतील आणि खायला पण खूप टेस्टी लागणार आहेत, एकच नंबर मस्त। ही एक बाजू आपली आता मस्त झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण कारले असे पलटी करून घ्यायचे आहेत सर्व कारले। आओ मस्त असे कुरकुरीत आपले कारले झालेले आहेत। आता मी असे मस्त काढून दाखवते तुम्हाला। मस्त, तर हे पहा कारले किती मस्त असे आपले झालेले आहेत खरबूज। तुम्ही पाहू शकता इथे एकदम असे कुरकुरीत आणि मस्त लागतात खायला मैत्रिणींनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।